राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची ईडीने सोमवारी तब्बल नऊ तास चौकशी केली कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जाचं वाटप केल्याप्रकरणी पाटील यांची ईडीने चौकशी केली आहे रात्री साडे नऊच्या सुमारास जेव्हा जयंत पाटील चौकशी संपवून ईडी कार्यालयाच्या बाहेर आले तेव्हा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रातलं नेतृत्व असलेल्या जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यावर ईडीची कारवाई का झाली या प्रकरणाचा नेमका इतिहास काय आहे आय एल एफ एस कंपनी नेमकी काय आहे आणि ईडी चौकशी दरम्यान जयंत पाटील एकटे पडले का याविषयी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी गीते स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये या प्रकरणाचा इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायाभूत सुविधा वित्त पुरवठा वाहतूक आणि अशा अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच आय एल अँड एफ एस कंपनीला दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या कालावधीत रस्ते उभारणीचं कंत्राट मिळालं हे कंत्राट सब कॉन्ट्रॅक्टरला आलं उपकंत्राटदारॅक्टरने कथित रित्या जयंत पाटील यांच्याशी निगडीत कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे पाटील त्या कालावधीत राज्याचे गृहमंत्री होते आय एल एन्ड एफ एस कंपनीवर एक्याण्णव हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे अनेक प्रकल्प अवस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाहीये सरकारकडून मिळणारे सतरा हजार कोटी रुपयेही अडकलेत कंपनीचे एकूण अडीचशे पेक्षा अधिक सबसिडीज आणि जॉईंट वेंचर्स आहेत जमिनीच्या वादात जास्त नुकसान भरपाई दिल्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढला अनेक महत्वाचे म्युच्युअल फंड्स आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्यात पण नेमकं आय एल एन एफ एस कंपनी काय आहे तर आय एल एन एफ एस एक सरकारी क्षेत्रातील कंपनी आहे या कंपनीच्या अनेक सहकंपन्या आहेत या कंपनीला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचा दर्जा आहे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनीने एच डी एफ सीने पायाभूत सुविधांशी निगडीत प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी एका कंपनीची स्थापना केली आणि त्याला नाव दिलं आय एल एन एफ एस दोन हजार चौदा आणि पंधरा मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामार्गाची भुयारांची आणि स्वस्त घरांची स्थापना करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली तेव्हा आय एल एन एफ या संधीचा पुरेपूर वापर करण्याचे ठरवलं या दरम्यान त्यांना अनेक प्रकल्पांचं काम मिळालं अनेक प्रकल्प त्यांनी भागीदारीत केले काही महिन्याआधीपर्यंत आधीपर्यंत ही, ही कंपनी रेटिंग एजन्सीच्या गळ्यातील ताईज झाली होती महत्वाचा मुद्दा हा आहे की ईडी चौकशी दरम्यान जयंत पाटील एकटे पडले का बारा मे रोजी जयंत पाटील यांना ईडी ने उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं परंतु काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी ईडीकडे दहा दिवसांची मुदत मागितली होती त्यानुसार ते सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले पण त्यापूर्वी दक्षिण मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले होते आपली संघर्ष की तारीख हे आबाद रखेंगे लढाई ऐसे लढेंगे कि विरोध भी याद रखेंगे असे संदेश लिहिलेले पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती पण यावेळी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचा एकही नेता त्यांच्या सोबत नव्हता विरोधी पक्षनेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील राजेश टोपे सुनील तटकरे यांच्यापैकी कोणीही दिवसभर प्रदेश कार्यालयाकडे फिरकलंही नाही जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचं राज्याचं नेतृत्व त्यांच्याकडे अशा वेळी कार्यकर्ते शक्ती प्रदर्शनासाठी तब्बल दहा तासांहून अधिक काळ जमले पण त्यांचं नेतृत्व करण्यासाठी किंवा त्यांना धीर देण्यासाठी पक्षाचा एकही मोठा नेता न दिसल्याने चर्चांना उधाण आलं अजित पवारांना याबाबत माध्यमांनी विचारलं असता त्यांनी मी यापूर्वीही कोणत्याही नेत्याबाबत स्टेटमेंट केलेलं नाहीये जयंत पाटील यांच्या एकट्याची चौकशी झालेली नाहीये यापूर्वी भुजबळ अनिल देशमुख प्रफुल्ल पटेल यांनाही बोलवलं होतं यांच्या वेळेसही तुम्ही दाखवा मी काही याबाबत वक्तव्य केली आहेत का अशी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार आणि जयंत पाटील असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याची चर्चा कायम सुरू असते प्रदेशाध्यक्ष पद असो वा विरोधी पद असो यात जयंत पाटील आणि अजित पवार ही दोन नावं आणि त्यांचं मत यात स्पर्धा असल्याचं दिसून येतं असं तज्ञ सांगतात आता आगामी काही दिवसात जयंत पाटील यांच्या अडचणी वाढतात की त्यांना दिलासा मिळतो हे पाहणं देखील आहे पण या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीची चर्चा मात्र नव्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळते तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास तो पुढे नक्की शेअर करा आणि राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका